श्री केशवाय नमः। विधुवती मला आता हे बघत नाही, तू काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची। मी केवळ माझे कार्य करते। अन्न आणि पाणी ग्रहण न करता तू कधीपासून हे नामस्मरण करत आहेस? पिता म्हणून मला तुझी चिंता वाटू लागली आहे। मी केवळ माझ्या आराध्यांनी मला दर्शन द्यावे म्हणून हे करते आहे। वेदवती, तुला वेदांचे अर्थ ज्ञात आहे, त्यांचा गर्भितार्थही तुला ठाऊक आहे। आपले आराध्य आपल्या मनामध्ये असावे हीच भक्ती आहे, होय ना? परंतु आपल्या आराध्यांचे दर्शन व्हावे ही इच्छा चुकीची तर नाही ना पिताश्री? अगं पण त्यासाठी एवढा अट्टहास का? त्यांना जेव्हा दर्शन द्यायचे असेल तेव्हा ते देतीलच, आणि हे सारे आत्ताच घडावे असं तू का वागत आहेस? मी काय करावे आणि काय करू नये हे देखील त्यांनीच ठरविले आहे। मी केलेली प्रत्येक गोष्ट, हे घडण्यामागे ही हेतूही तेच आहेत आणि कारणही तेच आहे। पिताश्री, मला अजून काही नको, मला केवळ माझ्या आराध्यांचे दर्शन हवे आहे। नाही नाही, मला आता हे बघत नाही, तू आता हे नामस्मरण थांबव।